दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालीत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नवव्या जी ट्वेंटी संसदीय सभापती शिखर परिषदेचं म्हणजे पी ट्वेंटीचं उद्घाटन करणार आहे पी ट्वेंटी शिखर ही एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्यासाठी संसद असं ब्रीद वाक्य आहे या परिषदेत विविध देशांच्या संसदांचे पंचवीस सभापती आणि दहा उपसभापती तसंच पन्नास संसद सदस्य सहभागी होणार आहे आफ्रिकी संसदही पहिल्यांदाच जी ट्वेंटीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे इ्रायलमधून दोनशे बारा भारती आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झाले ऑपरेशन अजय योजनेअंतर्गत एका विशेष विमानानं या प्रवाशांना भारतात आणण्यात आलं एअर इंडियाच्या विमानानं हे प्रवासी भारतात दाखल झाले आहे ऑपरेशन अजय हे पहिलंच विमान आहे देशाच्या सीमावर्ती भागांमधल्या विकासाला सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं उत्तराखंडमधील पिठोरागड इथं चार हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची त्यांनी पायाभरणी केली आणि उद्घाटन कलि त्याप्रसंगी बोलत होते उत्फुल गाव योजनेअंतर्गत या सीमावर्ती भागातल्या गावांमध्ये विकास योजना राबवल्या जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले अरुणाचल प्रदेशात सेतू बंधन योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं एकशे अठरा कोटी पन्नास लाख रुपये खर्चाच्या सात पूल प्रकल्पांना मंजुरी दिली आहे या प्रकल्पांमुळे दळणवळण वाढेल आणि विविध क्षेत्रांमधील आर्थिक विकासाला बळ मिळेल असं रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं अरुणाचल प्रदेशच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्याच्या आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याच्या देशाच्या कटिबद्धतेला या योजना पूरक असल्याचं म्हणाले शेती आणि शेतीविषयक शे, केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं चुकीची असल्याचं टीकास्त्र सोडत राज्य कोणाच्या हातात द्यायचं हे मी सांगणार नसून ते ज्याने त्याने ठरवावं परंतु कायामातीशी इमान राखणाऱ्यांना खंबीर साथ देऊन त्यांच्यासोबत राहण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अकोल्यात केलं अकोला क्रिकेट क्लब मैदानात आयोजित सर... सहकार महर्षी डॉक्टर अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समारोप समारंभात ते बोलत होते गंगाजलावर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लागू करण्यात आल्याच्या काही माध्यमातील बातम्यांचं सरकारनं खंडन के केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं याबाबत माध्यमांवर केलेल्या निवेदनात गंगाजलासह इतर पूजा सामग्री जीएसटीतून वगळली असल्याचं स्पष्ट कलि यावर्षीचा सर्वोत्तम पुरुष अॅथलीट पुरस्कारासाठी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचं नामांकन जाहीर झालं वर्ल्ड ॲथलेटिक्स या जागतिक संस्थेनं या पुरस्कारासाठी अकरा, अकरा खेळाडूंची नावं जाहीर केली आहे यासाठी जी मतदान प्रक्रिया या आठवड्यात सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार